नमस्कार, अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं युवे मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सॅफायर फूड इंडिया लिमिटेड। 2073 करोड रुपयाचा आयपीओ आहे आणि फूड इंडिया लिमिटेड म्हटल्यानंतर आपल्याला समजूनच येईल की ही कुठली तरी फूड कंपनी किंवा फूड ऑपरेशन करणारी कंपनी किंवा चेन लिंक कंपनी आहे। याची बिझनेस डिटेल बघणार आहोत, कंपनी किती फायद्यात किती तोट्यात आणि याच्या अगोदर असे कुठले आयपीओ आलेले आहेत का आणि त्यांनी जर आलेले असेल तर त्यांनी काय रिटर्न दिलेले हे पण आपल्याला या बिझनेसमध्ये या व्हिडिओमध्ये चेक करायचंय। आयपीओ पण होतोय 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर रोजी आणि याला अप्लाय करायचं की नाही हे मी या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे। टेलिग्राम साठी युवे मराठी, इंस्टाग्राम साठी स्टॉक मार्केट 7, शेअर मार्केटची पुस्तकं आणि मोफत डीमॅट अकाउंट। अगदी डीमॅट अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला फ्री मध्ये ट्रेनिंग व्हिडिओ, 5 ई-बुक सोबतच इंट्राडेची ट्रिक मोफत माझ्याकडनं मिळणार आहे आणि ऑप्शन चेन अनालिसिस कोर्स हा कोर्स पण मोफत मिळणार आहे। व्हॉट्सअप क्रमांक या ठिकाणी। तर चला वळूया व्हिडिओकडे। तर व्हिडिओमध्ये यम लार्जेस्ट फ्रँचायझी आहे इंडियन कॉन्टिनेंटल मधली, सब कॉन्टिनेंटल मधली, अकॉर्डिंग टू द इट्स रेव्हेन्यू। म्हणजे हा जो ब्रँड आहे यम नावाचा, हिने 2020 मध्ये सर्वात जास्त रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे आणि ही कंपनी जी आहे ही कंपनी आहे श्रीलंकेत सुद्धा ही QSR चालवते, क्विक सप्लाय रेस्टॉरंट। ओके, क्विक सप्लाय QSR चा फुल फॉर्म, क्विक सप्लाय रेस्टॉरंट याचा अर्थ काय? KFC बघता, पिझ्झा हट बघता, डॉमिनोज बघता, हे जे सगळे रेस्टॉरंट आहे हे कुठल्या चेन मध्ये येतात? QSR चेन मध्ये येतात। तर सांगायचा उद्देश हा की ही जी फ्रँचायझीज आहे किंवा ही जी कंपनी आहे हिचं प्रेझेन्स इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू खूप जास्त आहे, सोबतच श्रीलंके सोबत पण आहे। श्रीलंका सोडून ही मालदीव्स मध्ये पण ऑपरेट करते ही जी कंपनी आहे पिझ्झा हट। ओके, पिझ्झा हट जसं की मी सांगितलं QSR, तर क्विक सप्लाय रेस्टॉरंटचा हा पार्ट आहे पिझ्झा हट ज्याच्यामधून तुम्ही पिझ्झा खरेदी करू शकता। तर श्रीलंकांची फूड आणि बिरिवरेज इंडस्ट्रीमध्ये ही 1993 एंटर झालेली आहे, म्हणजे ही जुनी आहे तिथे आणि जुनी असल्यामुळे ऑब्विसली तिचा बेस जो आहे हा स्ट्रॉंग बेस आहे। 231 रेस्टॉरंट आहे पिझ्झा हटचे इंडियामध्ये, मालदीवमध्ये आणि श्रीलंकेमध्ये। सोबतच श्रीलंकेत 2 टॅकोबेल रेस्टॉरंट आहे। टॅकोबेल म्हणजे टॅकोज विकल्या जाते या ठिकाणी। आपण जर बाहेरचे युट्यूबवर बाहेरचे देशातले व्हिडिओ वगैरे बघत असाल तर तिथं टॅको फेमस आहे, तर त्या ठिकाणी विकले जातात। तर KFC असे मिळून कंपनीकडे 204 KFC रेस्टॉरंट आहे इंडियामध्ये आणि मालदीवमध्ये। ओके, आता हे जे रेस्टॉरंट आहे हे 2019 होते 376 टोटल। ओके, आणि 2021 437 रेस्टॉरंट झाले। मित्रांनो, एखादी कंपनी जेव्हा रेस्टॉरंट वाढवतीये, ओके, किंवा एक्सपान्शन करते त्यावेळेस ऑब्विसली आपल्या लक्षात येतं की एवढे का वाढताय ते। ओके, का वाढतं याच्या मागचं कारण पहिलं आहे कन्झम्पशन, दुसरं कारण आहे क्वालिटी। ओके, आणि क्वालिटी चांगली असल्यावर कन्झम्पशन ऑटोमॅटिकली वाढणार आणि वाढतच जाणार, तेच दिसतंय आपल्याला या ठिकाणी। 2019 376 होते आणि 2021 437 जर होत आहे तर इव्हन त्यांनी लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या काळात सुद्धा चांगली प्रगती केलेली आहे। हे जी मगाशी सांगितलेले 204 KFC रेस्टॉरंट आहे टोटल याचे। आता बघूया रेव्हेन्यू मध्ये KFC इंडिया, नंतर पिझ्झा हट इंडिया, श्रीलंकेचा बिझनेस ज्याच्यात आपण KFC आणि पिझ्झा हट असं वेगळं केलेलं नाही आणि अदर बिझनेसेस मधून, या ठिकाणी तुम्ही आकडे जे आहे मिलियन्स आहे, मिलियन्स मध्ये आहे, मिलियन म्हणजे 1,000,000 हा जो आकडा दिसेल त्याला 1,000,000 ने गुणायचं, किंवा सरळ सरळ काय हे पहिले 3 आकडे जर पकडले तुम्ही तर इट इज कम इन टू टर्म्स ऑफ करोड। ओके, कशामध्ये येतात? करोड, 118 करोड, 132 करोड, 101 करोड। ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? मार्च 31, 2019, मार्च 2020 आणि मार्च 2021 या ठिकाणी आपण जर बघत गेलो तर मार्च 2021 थोडासा खप कमी झालेला आहे, पिझ्झा हटचा पण कमी झालेला आहे। आणि इतर जे काही बिझनेसेस आहे ते बिझनेस आपल्याला या ठिकाणी ऑब्विसली समजतंय की कमी झालेला आहे, एकंदरीत 2021 कमी झालेला आहे। कमी झालेला असलं तरी टेन्शन घेण्याची
गरज नाही, कारण की याचा एक्सपान्शन चांगल्या पद्धतीने होते. कंपनीच्या शेवटी, या व्हिडिओच्या शेवटी मी काय देणार आहे, तुम्हाला काही माहिती देणार आहे किंवा याच्या सोबतचे कुठले स्टॉक आहे. तुम्हाला जर याला अप्लाय नाही नसेल करायचं, पैसे नसतील, बिंदास नका करू, पण याच्यासोबतचे बाकीच्या स्टॉकची स्टडी तर तुम्ही करू शकता. ओके, आता या ठिकाणी आपण चेक करूया. इथे जरी तुम्हाला लॉस किंवा कमी प्रॉफिट दिसत असला तरी या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, या ठिकाणी असं दिसतंय की मार्च 2019, मार्च 2020, मार्च 2021 मध्ये रेस्टॉरंटची जी संख्या आहे, या ठिकाणी बघा 262 वरून 311 वर आली 311 वरून 361. KFC आणि पिझ्झा हट वाढायले ना, चुकीचं थोडी आहे. ओके, म्हणजे एक्सपान्शन या कंपनीचं होतंय. आता नवीन रेस्टॉरंट यांनी किती खरेदी केली, या ठिकाणी बघू शकता. 19 जास्त खरेदी केली, 20 55 खरेदी केली आणि 21 27 नवीन रेस्टॉरंट यांनी खरेदी केलेलं आहे. ओके, आणि त्याच काळात यांनी जे रेस्टॉरंट बंद केलेले आहे ते कमी केलेले आहे. या ठिकाणी चेक करू शकता तुम्ही, या ठिकाणी 2021 मध्ये लॉस झालेला दिसतोय, प्रॉफिट कमी आलेला दिसतोय, त्यामुळे जवळपास 23 रेस्टॉरंट या ठिकाणी बंद झालेले. असे मिळून टोटल जे नंबर आहे या ठिकाणी तुमच्या समोर आहे 311 361 आणि 365. ओके, एकंदरीत आपल्याला असं दिसतंय की ही जी चेन आहे, हिची चेन आहे म्हणजे 2020 ते 2021 ची, ही एवढी काय वाढलेली नाहीये, पण 2019 ते 2020 ही चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे. अपेक्षा करतो पुढे पण ही वाढत राहील. कंपनीला अप्लाय करायचं की नाही, या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. पिझ्झा हटचे जे फायनान्शियल्स आहे, नंबर ऑफ रेस्टॉरंट, हे कुठलं आहे, श्रीलंकेतलं आहे. आपण हे जे बघितलं भारतातलं बघितलं, ठीक आहे, हे लंकेतलं बघतोय, श्रीलंका. ओके, 54 60 61 वाढलेले नाहीये, नॉर्मल वाढलेले. तर अपेक्षा करतो की इथे तुम्हाला या दोन गोष्टी समजल्या असतील, एक्सपान्शन प्लस याचा रिव्हेन्यू. आता पॉझिटिव्ह पॉइंट काय आहे कंपनीचे, हे आपण चेक करून घेऊया, जेणेकरून इन फ्युचरसाठी कामाला येईल तुमच्या. लीडिंग QSR आहे, म्हणजे एक नंबरवर आहे. KFCचं नाव कोणाला पण माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर पिझ्झा हट पण बऱ्याच लोकांना माहिती आहे. स्ट्रॉंग रिलेशनशिप विथ YUM ब्रँड सोबत स्ट्रॉंग रिलेशनशिप आहे. इन्कम लेवल राईज होतोय जसं जसं इंडियाचा फूड सेक्टर राईज होतोय. आता जर तुम्हाला हा शेअर घ्यायचा नसेल, या IPOला अप्लाय करायचं नसेल, तर तुमच्या समोर हे बाकीचे ऑप्शन आहे, या ठिकाणी बघू शकता. त्यातला हा जो आहे ज्युबिलंट फूड वर्क, उत्तम असा स्टॉक आहे. हा महाग मिळेल तुम्हाला, मान्य करतो, परंतु हा जर स्टॉक तुम्ही घेत आहे तर याचे सगळेच पॉईंट तुम्हाला पॉझिटिव्ह दिसत आहे. आणि ॲज कम्पेअर टू द अदर कंपनी, पिअर ग्रुप कम्पॅरिझन म्हणतो ना, जसं की मी तुम्हाला मागच्या पेटीएमच्या IPOमध्ये सांगितलं, त्याचे कुठलेच पिअर ग्रुप नाहीये, तसे याचे पिअर ग्रुप आहे. म्हणजे सफायर जी कंपनी काम करते तेच काम करणाऱ्या बाकी तीन कंपन्या आहे. मग तीन कंपन्यामधल्या तुम्ही ज्युबिलंट फूड वर्क घेऊ शकता, स्टॉक आता घेऊ शकता, IPO मिळो अथवा ना मिळो. अपेक्षा करतो हा व्हिडिओ समजला असेल तुम्हाला. याचे जे फायनान्शियल बघायचे झाले तर फायनान्शियल बघू शकता. या ठिकाणी फायनान्शियल एवढं काही खास नाहीये, खास याच्यामुळे नाहीये की याचा जो तोटा आहे, तोटा हा वाढतच चाललेला आहे. 70 करोडचा नेट लॉस, आता इथे नेट प्रॉफिट आहे परंतु हे निगेटिव्ह मध्ये गेल्यामुळे हा लॉसच कन्सिडर होणार आहे. लॉस मधून ही थोडीशी रिकव्हर झालेली आहे आणि 31 जून 2021 पर्यंत 26 करोडचा लॉस या कंपनीला होता. ठीक आहे, कंपनी मे बी वाढत राहील किंवा वाढणारी असेल, परंतु या गोष्टीवरनं असं आपल्या लक्षात येतं की सध्या तरी या IPOला अप्लाय करायची गरज नाही, लिस्टिंगच्या दिवशी ट्रेडिंग करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या डीमॅटला स्ट्रॉंग पोर्टफोलिओ बनवायचा आहे किंवा लॉंग टर्म साठी स्ट्रॉंग शेअर घेऊन ठेवायचे जे की फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, ओके, ज्यांच्यात गुंतवणूक जास्त होतीये, मार्केट कॅपिटल ज्यांचं जास्त आहे आणि कंपन्या बुडणार नाही, असे शेअर जर घ्यायचे तर हे फक्त तुम्हाला फक्त 199 रुपयात अवेलेबल आहे. फक्त 199 रुपयात तुम्हाला रेडीमेड पोर्टफोलिओ मिळतोय आणि तुमच्याकडचे पहिले 50,000 कसे गुंतवावे हे पण यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. सोबतच तुम्हाला डिलिव्हरी मार्केटमध्ये प्लस इंट्राडे मध्ये करायचं, तर इंट्राडे साठी एक खास ट्रिक व्हिडिओ यात देण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही स्टॉकचा एंट्री पॉइंट, टार्गेट आणि स्टॉप लॉस शोधू शकता. ओके, तर तुम्हाला 199 रुपयात हे सगळं ऑनलाईन अवेलेबल होणार आहे. तुमच्या जीमेलवर
कोर्स विकत घेतल्यानंतर 12 तासाच्या आत हा कोर्स ऍक्टिवेट होणार आहे. कोर्स विकत घेताना जीमेल वापरा ही विनंती. चला वळूया पुढे. तर हा आयपीओ ओपन होणार आहे 9 नोव्हेंबर, क्लोज होणार आहे 11 नोव्हेंबर. प्राइस आहे 1120 ते 1180. हात जोडून विनंती, हात जोडून विनंती, ज्युबिलंट फूडवर्क बिंदास बाय करा, काही अडचण नाही त्यात. पण हा मला याची जी इश्यू प्राइस जी वाटते खूप हाय वाटते, पर्सनली वाटते. बाकी तुमच्याकडे पैसे असेल तर काही अडचण नाही. फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये, मिनिमम लॉट आहे 12 आणि तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे 14,160 रुपये. हा फायनल बेसिस अलॉटमेंट 16 नोव्हेंबरला, फंड रिफंड होणार आहे 17 नोव्हेंबरपासनं. तुमच्या अकाउंटला शेअर दिसणार आहे 18 नोव्हेंबरला आणि लिस्टिंग डेट आहे 22 नोव्हेंबर. त्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करू शकता, स्टॉक विकू शकता. मित्रांनो, अजून जरी तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर तुमच्यासाठी खास डीमॅट अकाउंट अपस्टॉकचं आणि झिरोदाचं घेऊन आलेलो आहे. अपस्टॉक झिरोदा सध्या फ्री ऑफर चालू आहे आणि ही ऑफर लिमिटेड पिरियडसाठी आहे, त्यामुळे लवकर तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. डीमॅट अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबतच हे अकाउंट उघडल्यानंतर माझ्याकडनं तुम्हाला काही फ्री स्टप मिळणार आहे, ज्यात फ्री इंट्राडे ट्रिक, सोबत ऑप्शन चेन अनालिसिस हा कोर्स, मोफत 5 ई-बुक आणि ट्रेनिंग व्हिडिओ तुमच्या ईमेलवर अकाउंट ओपन केल्यानंतर येणार आहे. गरज एवढी की प्रोसेस पूर्ण करा. तुम्ही व्हिडिओ बघितला, तुम्हाला सहन केलं, थँक्स फॉर द वॉचिंग. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.